कथेचे नाव आहे शोध लेखिका आणि सादरकर्ती मोहना जोगळेकर बस सोल्ल्याच्या फाट्यावर थांबली घाईघाईत सुयशने रहस्य कथेचं पुस्तक सॅकमध्ये ठेवलं निखिल त्याचा मामी भाऊ त्याला घ्यायला आला होता आईला तू अगदी हिरोज दिसतोस म्हणजे कसा सुयशने केसाची झुलप उडवत विचारलं ए लगेच भाव खाऊ नकोस चल आता कसं जायचंय सॅक पाठीवर अडकवून सुयश तयार होता चालत अर्ध्या तासात पोचू ठीक आहे चल ना मग दोघं लांब लांब ढांगा टाकत चालायला लागले मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा चौथीत होतो वेगळंच वाटतंय रे गाव आता अरे गाव काय बदलणार आता तू मोठा झालायस त्यामुळे वाटत असेल तस निखिल हसत म्हणाला तू कबूल केलंयस फोनवर लक्षात आहे ना सुयशने खात्री करण्यासाठी विचारलं आहे की आता आहेच ना आठ दहा दिवस मग दाखवतोच दाखवच उगाच काही थापा मारत असतोच पैज लावूया का पैज मग चड्डी पिवळी करू नको ए तू अगदी मामासारखा बोलतो स घाणार आहेच पण खरंच असलं काही नसतं यार सुयशला निखिलचं म्हणणं पटतच नव्हतं तुला पुरावाच पाहिजे ना आज रात्री जागायची तयारी ठेव चालेल दाखवच तू मला थोड्या वेळ दोघं न बोलता रस्ता तुडवत राहिले तांबड्या मातीच्या त्या रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं एका बाजूला डोंगर दुसऱ्या बाजूला खळाळणारी तारी नदी तुला ते सावे काका आठवतात का, का रे सावे काका कोण का? हे आहेत विसरलास तू त्यांनी या रस्त्यावर मला ते तसं दाखवलं होतं ते तस भूत रे रस्त्यावर भूत हो म्हणाले पाहायचंय ना दाखवतोच मग घाबरायचं नाही घाबरलो होतो मी पण म्हटलं बघू तर मग अरे मग काय दिवसा उजडी एकदम अंधार झाला डोळे ताणून ताणूनही काही दिसत नव्हतं त्यातच कुणाच्या तरी किंकाळ्या आरडा उरडा कुणीतरी जोरजोराने हाका मारत होत पण पण कुणाला ते काही केल्या कळत नव्हतं मागे पुढे नुसतीच माणसच माणसच आहेत घेराव घातलाय सगळ्यांनी असं वाटायला लागलं खरंच घाबरलास तू हो सावे काका पण दिसेनासे असे झाले मग ओरडायला लागलो बेंबीच्या देठापासून ओरडलो तर एकदम एकदम प्रकाश बाजूला काका नुसतेच हसत होते एकदम शांत अरे हिप्नोटाईज केलं असेल त्यांनी तुला नाही रे भूतच होती ती कसं शक्य आहे कुणीही बनवतं यार तुला दोघांचा वाद रंगला तो घराजवळचा वहाळ येईपर्यंत पाण्याने पार तळ गाठला होता दगडांवरून उड्या मारता मारता सुयशने जोरात विचारलं आज रात्रीचं पक्क ना एकदम सगळीकडे निजानीज झाली तरी आपण बसून राहायचं पडवीत रात्री बारा नंतर बघच तू ठरलं तर बोलता बोलता ते घरी पोचले दिवसभर मामा मामीने सुयशचा ताबा घेतला मामा सर्वांची खुशाली विचारत राहिला मागच्या वेळेस तो आला तेव्हाच्या आठवणी रंगात आल्या गोठात बांधलेल्या गाई परसातला भाजीपाला मागचं भाताचं शेत इकडून तिकडे तो नुसता हुंदडत राहिला ते रात्रीचं जेवण होईपर्यंत बोर झालो यार किती वेळ बसायचं असं सुयशला आता कंटाळायला लागला होता थोडीशी भीतीही वाटायला लागली आजूबाजूला गुडूप अंधार कुठेतरी कुठेतरी लांबवर एखादा मिणमिणटा दिवा मध्येच कुत्र्याचं केकाटणं अंगणात अचानक अवतरलेला सैराबेरा धावणारा उंदीर घरासमोर अकराळ विक्राळ फांद्या विस्तारून उभी राहिलेली झाडं रातकिड्यांची की किरकिर त्या भयाण वातावरणात काही बोललं तरी आवाज उगाच घोगरा व्हायला लागला झोपा रे आता किती वेळ बसणार काळोखात माझ्या झोपलेल्या मामाचा आवाज एकदम घुमला दोघही दचकलेच निखिलने बसल्या बसल्या मागे वळून पाहिलं तुम्ही झोपा बाबा आम्ही बसलो इथे दार घे ओढून पूर्ण निखिलने दार पूर्ण ओढलं आता दोघांनाही भीती वाटायला लागली चल रे आपण झोपूया सुयश कुजबुजला नको रे आता आता दिसतीलच बघ दिवे निखिल उठायला तयार नव्हता दोघांची नजर सारखी दृष्टी पडेल तिथे दिसणाऱ्या उंच अकराड विकराड वाढलेल्या झाडांकडे जात होती त्यातून चेहऱ्याचे चित्र विचित्र आकार माणसांच्या आकृत्या असं बाई प्रकट व्हायला लागलं होत तुफक तो बघ तो बघ एक दिवा गेला निखिल कुजबुजला सुयशने मान उंच करून पाहायचा प्रयत्न केला काचवा असेल अजून एक अजून एक आता आता आणखीन दोन बघ बघ निखिलने केलेल्या बोटाच्या दिशेने सुयेश पाहत राहिला डोळे ताणून दूरवर दिसणाऱ्या त्या ज्वाळांकडे पाहताना पलित्यांखाली माणूस दिसत का ते पाहण्याचा तो आटोकाट प्रयत्न करत होता आपसुक तो निखिलच्या जवळ सरकला फाटली का छॅ पण कुणी पलिते धरलेत ते, धर ते दिसत का नाही आहेत कारण ते आता अंतरी आहेत ए काहीतरी पचकू नकोस कोणीतरी धरलेले दिसत का कुणी काळो काय म्हणून दिसत नाही रात्रीचे बारा वाजून गेलेत इतक्या रात्री माणसं काय करणार तिकडे तिकडेच राहत असतील बावळटेस कोणी राहत नाही तिकडे उद्या दिवसा जाऊ आपण तूच बघ पण ते पलीते असे नाच केल्यासारखे का फिरतायत कारण भूत नाचतायत चाला सांगत होतो ना तुला की बरोबर बारा वाजले की असं सुरू होतं आता बघ दोन मिनिटात नाहीस होईल चल जाऊन बघूया सुयशला एकदम चेव चढला पोचायला अर्धा तास लागेल त्याआधी ते बंद होईल गावातल्या लोकांनी पण जाऊन बघितलंय तिथे जाऊन बसलं तर काय पण होत नाही लांबूनच पाहायला मिळत पण तुला ती जागाच बघायची असेल ना तर उद्या मारू चक्कर निखिल म्हणाला नाही उद्या रात्रीच जाऊ बारा वाजता सुयश उठलास तिथून कसलं भूत आणि कसलं काय फालतूपणा त्याचा या पलित्यांवर अजिबात विश्वास बसला नव्हता अरे दोघं नकारे जाऊ बाबा तिकडे रात्रीचे मामा तू पण ना भूत बी असलं काही नसतं रे मला काय वाटतंय माहिती आहे का, का? सगळ्यांच्या माना नकारार्थी हल्ल्या युएफओ असेल युएफओ मामा गोंधळला उडत्या तबकड्या म्हणतोय तो निखिलने स्पष्टीकरण दिलं उडत्या तबकड्या सोलल्या मामाला हसू आवरेना मामा ना मामा हसणं थांबव ना आज कळेलच रात्री मग बघ बर, बर मी पण येईन तुमच्याबरोबर सोबतीला पण आधीच सांगतो आपण तिथे गेलो की काहीही दिसत नाही मामाने विषय संपवलाच अख्ख कोकण भुताकेतानीच भरलंय की काय असं वाटायला लागलंय सुयश शंकराच्या मंदिरात एकटाच जाऊन आला परत आल्या आल्या निखिलला काय सांगू आणि काय नको असं होऊन गेलं त्याला काय झालं देवळाकडे जाताना वाटेत तो उभा देव लागतो बघ तिथून पुढे गेलं की देऊळ <laughs> लेका उभा जन्म इथे गेलाय माझा आणि तो उभा देव कुठे देऊळ कुठे सांगायला लागले निखिलला सुयशच्या बोलण्याचा रोग समजेना ऐक ना, ना। देवळात जाता जाता उभ्या देवाशी थांबलो तिथे वरच्या बाजूला दगडावर एक पोरगा बसला होता त्याने लई भारी गोष्ट सांगितली म्हणजे देवळाच्या पलीकडे नदी आहे नदीच्या बाजूने रस्ता जातो आडवाट आहे आणि तसा शुकशुकटच असतो कायम त्या वाटेवर पण तिथून गेलं तर एक बाई आणि मुलगी हटकून थांबवतेच म्हणे पत्ता विचारते खालच्या वाडीतल्या देशमुखांचा तो पोरगा भेटला होता ना त्याचा मुंबईचा पाहुणा गेला होता खरं एका त्याची खात्री करायला आणि दिसली रे बाई त्याला मुलगी सुद्धा त्याने पत्ता सांगितला गप्पा पण मारल्या ती भूत नव्हती माणसंच होती ह्याची खात्री पटली त्याला सायकलवर बसला आणि निघाला गडी मागे वळून बघायचं नाही असं सांगितलेलं ना म्हणून मुद्दाम मागे वळून पाहिलं त्याने रस्ता ओसाड बाई नाही मुलगी नाही नजर पोचेल तिथपर्यंत चिटपाखरू सुद्धा नव्हतं घाबरला तरड मारली सायकल घरी आला आणि चार दिवस ताप सगळ्या वाडीला ठाऊके रे ही गोष्ट निखिल थंडपणे म्हणाला चल ना आपण जाऊ तिन्ही सांजेलाच जावं लागतं पाठवणार नाही कोणी आपल्याला घरातून आता ते पलीते तरी कुठे दिसले काही नसतं बाबा असलं तुला आधीच सांगितलं होतं तिथे गेलं तर काही दिसत नाही म्हणून बरं ठीक आहे तू त्या रस्त्यावर येणार आहेस की नाही ते, ते सांग बाबांना विचारावं लागेल सगळीकडे मामा कशाला तो पोरगा म्हणालाय मी येईन पाहिजे तर अरे पण त्याचं नाव सांग ना आधी विसरलो रे आज तू पण चल ना देवळात असला तिथे तर भेटेल बरं बघू पण तुला ते तसलं तर घरात सुद्धा बघता येईल म्हणजे महापुरुषाची चक्कर असते घरातून महापुरुष घराण्याचा मूळ पुरुष असतो तो अच्छा अंवासेच्या दिवशी येऊन जातो दिसतो नाही पण रात्री लावलेली दाराची कडी उघडलेली असते आणि वरच्या माळ्यावर झोपलास ना तर रात्री कोणीतरी उठवतं गदगदा हलवून काय खतरनाक गोष्टी सांगता राव तुम्ही सुयशला गंमत वाटायला लागली होती अजून सांगतो ना पुढे निखिलला चेव चढला <laughs> नको सुयशने उडवून लावलं नंतरचे दोन दिवस सुयशबरोबर बरोबर जाणं निखिलला जमलंच नाही नारळ सोलायचे होते शेजारच्या वाडीत पोचवायचे होते फणस झाडावरून उतरवायचे होते सुयश त्याच्याबरोबर थोडा वेळ राहिला पण शंकराच्या मंदिराने त्याला वेळ लावलं होतं जाता जाता तो पोरगा भेटायचाच त्याच्याशी गप्पा मारायच्या देवळात पोचलं की मस्त पुस्तक वाचत बसायचं तिथल्या निरव शांततेत रहस्य कथेच्या पुस्तकातलं वातावरण जिवंत झाल्यासारखं वाटायचं त्याचा मग तो नित्यक्रमच होऊन गेला म्हणता म्हणता सुटी संपली सुद्धा घरातल्या सगळ्यांचा निरोप घेऊन तो निघाला निखिल त्याच्याबरोबर राजापूरपर्यंत येणार होता सुयशला गाडीत बसवून राजापूरची कामं आटपून निखिल सोल्याला परतणार होता सुयश गाडीत चढला खिडकीच्या गजाना धरून निखिल त्याच्याशी बोलत राहिला आता पुढच्या मे महिन्यात ना बघू पण तुम्ही याल ना दिवाळीत मुंबईला येऊ की आणि पुढच्या वेळेस भूत दाखवली नाहीस तर मान्य करावे लागणार आहे तुला असलं काहीही नसतं कळलं ना सुयशने एक वर्ष वाढवून दिलं होतं निखिलला दरम्यान त्याला देखील जरा या विषयावर संशोधन करायला अवधी मिळणार होता नक्की यार बघ पुढच्या वेळेला तुझा विश्वास नक्की बसणार ते शंकराचं देऊळ मात्र भारी आहे एकदम जाम आवडलंय मला आणि तो पोरगा का आयम वाटेवर कुठेतरी भेटायचाच आईला अरे त्याचा निरोग घ्यायचा राहिला ते तू सांगा त्याला भेटला की पण तू नाव कुठे सांगितलंस त्याचं अरे हो सांगितलंच नाही ना मी नाव त्याचं अव्या अव्या अरे पूर्ण नाव सांग ना अविनाश रे अविनाश चव्हाण अविनाश चव्हाण डोळे फाडून निखिल सुयशकडे पाहत राहिला अरे असा काय पाहतोयस हो काय झालं सुयशला निखिल त्याच्याकडे असा का बघतोय तेच समजेना ना तू तू काय म्हणालस त्या मुलाचं नाव काय सांगितलंस काय पहिल्यांदा हे नाव ऐकतोयस का अविनाश अविनाश खिडकीच्या दांड्यावर धरलेला निखिलचा हात एकदम बाजूला झाला हातापायातलं त्राणच केलं त्याच्या अरे काय झालं तू तू असं भूत बघितल्यासारखा काय करतोयस तेच नाव सांगितलं त्याने निखिलचा चेहरा पांढरा फटक का पडलाय ते सुयशला कळत नव्हतं निखिल अरे काय झालं काय तुला पटकन पटकन बोल रे गाडी चालू होतीये बोल ना अरे बोल पटकन बोल सुयश बोलणं संपेपर्यंत गाडी चालू झालीच निखिल जीवाच्या आकांताने गाडीच्या मागून धावला सुयश खिडकीतून वळून वळून मागे पाहत होता चिरक्या आवाजात निखिल ओरडला सुयश सुयश अरे अविनाश चव्हाण गेल्या वर्षी साप चावून वारला तू तू भूत पाहिलंस सुयश तू भूत पाहिलंस आताच आपण कथा ऐकली शोध 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 लेखिका आणि सादरकर्ती होती मोहना जोगळेकर